ताज्या आणि सुपर फास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राइब करा आणि बेल बटन प्रेस करा. चक्क भर दिवसा स्मार्ट सिटीच्या नावाखाली पालिकेच्या चेंबरवरील झाकणाची चोरी झाली आहे. आजवर शहरात स्मार्ट सिटीच्या नावाखाली अनेक भागातील लोखंडी ड्रेनेज झाकण चोरीला गेल्याचे दिसत आहे. लक्ष्मी मार्केट परिसरातील लवा लोखंड दुकानात अनेकदा ड्रेनेजचे झाकण दिसून आले आहे. या दोघांनी आणखी किती चोरी केली आहे व पालिकेच्या साहित्याची किती चोरी केली आहे याची पोलिसांनी माहिती काढून गुन्हा दाखल करावा. आजवर पालिकेच्या लाखोंची मालमत्ता चोरीला गेली तरी कोणतीच फिर्याद दाखल केली नाही. पालिकेतील कर्मचारी साहित्य चोरीला गेल्यावर फिर्याद दाखल करण्यास टाळाटाळ केली तर पालिकेतून निलंबनाची कारवाई करण्यात यावी यासाठी आयुक्तांना व संबंधित नियंत्रण अधिकारी धनराज पांडे यांना फोनद्वारे कळवले आहे अशी माहिती माजी सभागृह नेते तथा नगरसेवक सुरेश पाटील यांनी दिली आहे. बोंगळे वस्ती बोनसोडे घराजवळ गेल्या 3-4 दिवसापासून महानगरपालिकेचे मॅन्युअलवरचे कवर लोखंडी कवर चोरीला जात असताना या ठिकाणी आम्ही पहारा करून त्या ठिकाणी आमच्या पीएला सांगून त्या सगळीकडे CCTV कॅमेरा चालू ठेवून त्या भागातील ज्यावेळी 2 दिवसापूर्वी गणपतीचं विसर्जनाच्या दिवशी त्या चोरी करणारे त्या झाकणाचं त्यांनी खड्डा मारून ठेवलेलं असताना त्यांनी आज अचानक त्या ठिकाणी चोरीच्या दृष्टिकोनातून येऊन ते झाकण चोरी करायच्या ह्याच्यामधनं घेऊन चालले होते. आमचे PA विजय कोळी यांना माहीत झाल्यानंतर या भागातले नागरिकांनी आपलं नरेंद्र सिंग गेदू आणि त्यातले अनेक नागरिक बंधूंनी फोन केल्यानंतर आम्ही त्या ठिकाणी लगेच विजू कोळी आणि राजकुमार पाटील आणि बिपिन पाटील यांनी जाऊन त्या चोराला पकडून ठेवण्यात आलं आणि संबंधित अधिकाऱ्यांना फोन करून मी कळवण्यात आलेलं आहे. परंतु संबंधित अधिकारी आल्यानंतर पोलिस त्या ठिकाणी यायला तयार नव्हते. परंतु मी बालचिम साहेबांना आणि करणकोट साहेबांना फोन करून त्यावेळी त्यांना सांगितलं की बा तिथं चोरी झालेलं आहे, आमचे पोरं पकडले, ते पुण्यात बघा आणि त्यांना घेऊन जावा. त्यावेळी त्यांनी या ठिकाणी येऊन घेऊन गेले. परंतु घेऊन गेल्यानंतर संबंधित आपले महानगरपालिकेचे जे झोन क्रमांक 3 आमचे JE आहेत, आमचे SI, CSI यांना सर्वांना सांगितल्यानंतर तिथं फिर्याद द्यायला एकमेकाच्या विरोधात आरोग्य निरीक्षक म्हणत आहेत तुम्ही फिर्याद द्या JE आमच्या जिनियर इंजिनियर म्हणत आहे तुम्ही फिर्याद द्या. असं फिर्यादीमध्ये त्याच्यामध्ये 2-3 तास गेल्यानंतर आत्ता 6 वाजून गेले, आत्तापर्यंत अजून फिर्याद दाखल झालेलं नाही. त्या ठिकाणी असं कळतं आहे ते संबंधित चोर करणारे जे कोणी दोघतिघ आहेत त्यामध्ये एक फुटेजमध्ये दिसतं आणि एक रिक्षावाला त्या वशिलेचे टट्टू या ठिकाणी चोर दिसालेत. अनेक राजकीय पुढारी आणि त्या ठिकाणी फोन करून त्यांना सोडवण्याचा प्रयत्न आमच्या JE आणि AEला आणि आमच्या आरोग्य निरीक्षकाला आणि मुख्य आरोग्य निरीक्षकाला आणि आमच्या विभागीय अधिकारी लांबकाने साहेबाला या ठिकाणी दमदाटी करून फोन करून त्यांना फिर्याद दाखल करू नका. अशा प्रकारचं या सिस्टीममध्ये 6 वाजेपर्यंत JE द्यायचं का आरोग्य निरीक्षक द्यायचं जमादार अशामध्ये भांडणामध्ये ते थांबलेलं आहे. माननीय थांबलेलं असं कळताना मी पांडे साहेबांना आणि माननीय आयुक्त साहेबांना कळवलं आहे की हे काय कारभार बरोबर नाही, नसेल तर पोलिसांनी स्वतः फिर्याद द्यायला तयार आहेत. परंतु फिर्याद जर दिलं नाही किंवा आमचे जे कोणी आरोग्य निरीक्षक असतील किंवा अधिकारी असतील ज्याने कोणी फिर्याद दिलं त्यामध्ये सामील आहे का याची चौकशी करावं. आणि जे काय माल चोरीला गेलेलं आहे या पूर्वी अनेक वेळा या ठिकाणी चोरीला गेलेलं असताना स्मार्ट सिटीचे जे काम चालू आहे त्या स्मार्ट सिटीच्या कामामध्ये बी लोखंडी कवर अनेक आहेत. ते लोखंडी कवर स्टोअरला जमा झालेत का, स्टोअरपासून चोरीला गेले किंवा स्मार्ट सिटीमधनं चोरीला गेले, या शहरातले सर्व झाकण चोरीला गेल्याची संपूर्ण चौकशी या जे काही आरोपी सापडले आहेत, रिक्षावाला सापडलेले आहेत यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांची चौकशी केली पाहिजे आणि पोलीस कस्टडी मागितलं पाहिजे आणि जेणेकरून जेवढे काही चोरी झालेलं आहे ते संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून या ठिकाणी दाखल झालं पाहिजे.